Hello, students. In this video lecture, we will start our new chapter from Hospital and Clinical Pharmacy. Chapter name is Modern Dispensing Aspects. In this chapter, we will see the patient compliance, patient non compliance, reasons for non compliance, patient counseling, in that definition and aspects of patient counseling, the advice for use of common drugs.

प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर किंवा एखादे मेडिसिन्स दिल्यानंतर पेशंटने ते व्यवस्थित फॉलो केलं असेल तर पेशंट कंप्लायन्स आहे असं आपण समजू शकतो पेशंट कंप्लायन्स म्हणजेच काय पेशंट सांगितलेले प्रिस्क्रिप्शन किंवा सांगितलेले मेडिसिन्स आणि त्याच्या वेळा फॉलो करतो आहे किंवा सांगितल्याप्रमाणे मेडिसिन्स घेतो आहे तर पेशंट कंप्लायन्स आहे असं आपण म्हणू शकतो दॅट इज पेशंट फेथफुल अधेरन्स टू द प्रिस्क्रायबर्स इन्स्ट्रक्शन प्रिस्क्रायबर म्हणजे कोण असणार आहे तर फिजिशियन असणार आहे फिजिशियनने सांगितल्याप्रमाणे सर्व मेडिसिन्स त्याप्रमाणे आणि त्याचे डायरेक्शन्स जर फॉलो केले गेले तर पेशंट कम्प्लायन्स आहे असं आपण म्हणू शकतो सेकंड डेफिनेशन इज अ पेशंट नॉन कम्प्लायन्स इट इज अ टर्म विच रेफर टू द फॉल्ट ऑफ पेशंट फॉर इन यूज ऑफ मेडिसिन पेशंट नॉन कंप्लायन्स म्हणजे काय तिथे पेशंटचा फॉल्ट असतो का तर इनएप्रोप्रिएटली यूज केले जातात ड्रग्ज म्हणजे जर ड्रग्ज सकाळी आणि रात्री घ्यायचं असेल जेवणानंतर घ्यायचं असेल आणि पेशंटने डायरेक्शन न वाचता सकाळचा डोस मिस केला किंवा जेवणाच्या आधी घेतलं जर ड्रग्ज तर त्यावेळी पेशंट नॉन कम्प्लायन्स झालं आहे असं आपण म्हणू शकतो सो so, इट इज अ फॉल्ट ऑफ पेशंट फॉर इनएप्रोप्रिएट यूज ऑफ मेडिसिन नेक्स्ट पॉईंट इज द रिझन्स फॉर पेशंट नॉन कम्प्लायन्स पेशंट नॉन कम्प्लायन्स का होतो याची काही कारणं आहेत तर पेशंट सांगितल्याप्रमाणे मेडिसिन्स का घेत नाही तर त्याच्यासाठी काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत ते फॅक्टर आपण वन बाय वन बघूया फर्स्ट रिझन इज इनएप्रोप्रिएट पॅकेजिंग समटाईम्स डिझाईन ऑर साईज ऑफ कंटेनर मेक अ डिफिकल्टी टू रिमूव्ह द मेडिकामेंट मेनी एल्डरली पेशंट आर्थरायटीस पेशंट हॅव डिफिकल्टी विथ अ युनिट टू स्पॅक ऑर फॉईल रॅपिंग वाय रिमूव्हिंग द मेडिकमेंट बऱ्याच वेळा काही नवीन प्रकारचं पॅकेजिंग सिस्टीम अप्लाय केली जाते मेडिसिन्सना किंवा काही वेळा जर फॉईल रॅप केलं असेल किंवा स्ट्रीप पॅकेजिंग जरी असेल तरी एल्डर पेशंट्स असतील किंवा जर आर्थरायटीस झाला असेल त्यांना हाताने ओपन करता येत नसेल व्यवस्थितपणे तर त्यावेळी ड्रग ओपन न झाल्यामुळे पेशंट तो ड्रग घेतच नाही आणि त्यामुळे काय होतं पेशंट नॉन कम्प्लायन्स प्रोड्यूस होतो सेकंड एक्झाम्पल इज अ पुअर लेबलिंग पुरली रिटन लेबल आर डिफिकल्ट टू रीड ऑर फॉलो फॉर पेशंट और फार्मासिस्ट मेनी प्रिस्क्रिप्शन्स कंटेंट डायरेक्शन विच आर इन टू टेक वेन रिक्वायरमेंट ऑर यूज ॲज अ डायरेक्टेड दॅट मे प्रोड्यूस कन्फ्युजन सो labeling लेबलिंग इज अ factor फॅक्टर विच to टू द पेशंट नॉन कम्प्लायन्स काही वेळा हाताने लिहिलेले जर डायरेक्शन्स असतील तर ते पेशंटला आणि हँडरायटिंग खराब असेल तर पेशंटला ते समजणं कठीण जातं किंवा काही वेळा डायरेक्शन म्हणून ॲज रिक्वायर्ड ऑर यूज ॲज डायरेक्टेड असं लिहिलेलं असतं मग त्यावेळी ते समजून घेऊन ते यूज करणं पेशंटला कठीण जातं आणि त्यामुळे ड्रग यूज केला जात नाही त्यामुळे पेशंट नॉन कम्प्लायन्स होऊ शकतो थर्ड फॅक्टर इज अ मल्टिपल ड्रग थेरपी ग्रेटर द नंबर ऑफ ड्रग्स पेशंट्स टेकिंग हायर द रिस्क ऑफ नॉन कम्प्लायन्स तर काही वेळा एखाद्या पेशंटला एकापेक्षा जास्त आजार झालेले असतात आणि मल्टिपल थेरपी चालू असतात त्यावेळी खूप सारे मेडिसिन्स घ्यायला त्याला कंटाळा येत असतो आणि त्यामुळे काही मेडिसिन्स घेणं अवॉइड केलं जातं आणि त्यालाच मल्टिपल ड्रग थेरपीमुळे येणारा नॉन कम्प्लायन्स म्हटलं जातं देन फोर्थ पॉईंट इज असिम्टमॅटिक नेचर ऑफ पेशंट इन केस ऑफ असिम्टमॅटिक पेशंट इट इज डिफिकल्ट टू कन्व्हिन कन्व्हिनियन्स अ पेशंट बाय एक्सप्लेनिंग द व्हॅल्यू ऑफ ड्रग थेरपी रिझल्ट्स इन अ नॉन कम्प्लायन्स काही वेळा पेशंट चं नेचर जे आहे हट्टी ते हट्टी असतात काही पेशंट ते ऐकत नाहीत सांगितलेलं ज्या वेळेला सांगितलेलं आहे त्यावेळी ते ड्रग घेत नाहीत मग त्यांना समजावून सांगणं पॉसिबल नसतं आणि त्यामुळे ते काय करतात सांगितलेल्या वेळी ड्रग घेत नाहीत ड्रग मिस करतात आणि त्यामुळे नॉन कंप्लायन्स डेव्हलप होतं फिफ्थ पॉइंट इज मेजरमेंट ऑफ मेडिकेशन मेनी टाइम्स देअर इज अ कन्फ्युजन टू द पेशंट इन मेजरिंग लिक्विड प्रिपरेशन्स ऑर नंबर ऑफ टॅबलेट मेजरमेंटचा uh, जो प्रॉब्लेम आहे तो मोस्टली लिक्विड मेडिकामेंट बरोबर येतो कारण लिक्विड मेडिकामेंट हे युनिट डोस ड्रग नाही आहेत त्यामुळे ते प्रत्येक वेळी मेजर करून घ्यावे लागतात मग पाच एम एल जर घ्यायचं असेल तर काही वेळा मेजरमेंट करताना पाच एम एलपेक्षा कमी किंवा जास्त डोस घेतला जातो आणि त्यामुळे नॉन कंप्लायन्स जो आहे तो डेव्हलप होतो देन सिक्स्थ पॉइंट इज द कॉस्ट ऑफ मेडिकेशन द कॉस्टली मेडिकेशन्स आर अवॉइडेड बाय द पेशंट मोस्टली बाय पुअर पेशंट वू वू कॅनॉट परचेस दॅट ड्रग जर ड्रगची किंमत खूप जास्त असेल तर बऱ्याच वेळा पुअर पेशंट ते अफोर्ड करू शकत नाहीत आणि त्यामुळे ता जर दहा टॅबलेट घ्यायला सांगितलेले असतील तर कॉस्ट uh, जास्त असल्यामुळे बऱ्याच वेळा पेशंट त्यातले पाचच टॅबलेट घेतो उरलेले पाच टॅबलेट घेत नाही आणि त्यामुळे पेशंट नॉन कंप्लायन्स डेव्हलप होतो देन सेवन्थ फॅक्टर इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ मेडिकेशन द रेग्युलर शेड्यूल ऑफ डोसेज इनटेक कॅनॉट बी फॉलोड ड्यू टू वर्क लोड त्या दिवसातून जर तीन वेळा मेडिकेशन घ्यायचं असेल तर ते घरी असणाऱ्या पेशंटला पॉसिबल असतं पण एखादा पेशंट जर uh, कामावरती जात असेल तसं वर्कलोड जास्त असेल तर त्यावेळी uh, काही वेळा न्यायला विसरतात पेशंट किंवा घेणं विसरतात आणि त्यामुळे वर्क लोडमुळे फ्रिक्वेन्सी जी आहे मेडिकेशनची ती फॉलो केली जात नाही देन आठवा पॉईंट आहे ड्युरेशन ऑफ थेरपी द लॉंग ड्युरेशन ट्रीटमेंट लीड टू पेशंट नॉन कंप्लायन्स तर काही वेळा जर टी बी सारखा आजार असेल किंवा काही क्रॉनिक डिसीज असेल तर त्यावेळी ड्रग थेरपी जी आहे ती सहा सहा महिने आठ आठ महिने चालू राहते मग त्यावेळी पेशंट कंटिन्यू ड्रग घ्यायला कंटाळा करतो आणि मधले डोस चुकवतो आणि त्यामुळे जर क्रॉनिक ड्रग थेरपी असेल तर त्यावेळी नॉन कंप्लायन्स डेव्हलप होऊ शकतो

नेक्स्ट पॉईंट इज द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन कम्प्लायन्स म्हणजे काय तर नॉन कम्प्लायन्स झाल्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात त्याचे काय बॅड इफेक्ट्स होऊ शकतात नॉन कम्प्लायन्स आहे म्हणजे काय होतंय की फिजिशियनने सांगितल्याप्रमाणे किंवा फार्मासिस्टने सांगितल्याप्रमाणे पेशंट ड्रग घेत नाही आहे म्हणजे जर फिजिशियनने एकच गोळी घ्या सकाळी म्हटलं आहे तर काही पेशंट असतात ते एकापेक्षा जास्त गोळी गोळ्या घेतात मग त्यामुळे काय होऊ शकतं पॉयझन पॉयझनस इफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतो टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतो तर काही पेशंट असतात ते सांगितलेल्या वेळेवर मेडिसिन घेत नाहीत त्यामुळे काय होऊ शकतं जर आजार त्यांचा क्युअर व्हायला हवा असेल तर त्यांनी वेळेवर औषधं घेणं गरजेचं असतं पण तो डोस चुकवल्यामुळे काय होतं त्यांचा आजार अजून वाढू शकतो सो कोणत्या कोणत्या प्रकारचे कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात ते आपल्याला बघायचे आहेत पहिलं आहे अंडर युटिलायझेशन ऑफ मेडिसिन अंडर युटिलायझेशन म्हणजे काय गरजेपेक्षा कमी ड्रग घेतला जातो त्यामुळे काय होतं लेस थेरपेटिक इफेक्ट्स आर ऑकर्ड अँड कंडिशन ऑफ पेशंट बिकम वर्स्ट जर वेळेवरती घेतली नाहीत औषधं त्यामुळे सिमटम्स वाढू शकतात आणि पेशंटची कंडिशन खराब होऊ शकते एक तर कमी ड्रग घेतल्यामुळे अंडर युटिलायझेशन होतं किंवा दुसरी कंडिशन जी आहे ती काय आहे ओव्हर युटिलायझेशन म्हणजे जर एकच टॅबलेट घ्या गे सांगितली आहे तर त्यावेळी एकापेक्षा दोन जर घेतल्या तर ओव्हर युटिलायझेशन होणार आणि एक्सेसिव्ह डोसमुळे काय होऊ शकणार सिरियस ॲडवर्स ड्रग रिॲक्शन प्रोड्यूस होऊ शकतात आणि थर्ड टाईपचं जे कॉन्सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये मिसलेनियस म्हटलेलं आहे त्याला याच्यामध्ये काय केलं जातं पेशंट सॉरी फिजिशियनने सांगितल्याशिवायच पेशंट मेडिसिन्स घेतो म्हणजे काय ओव्हर द काउंटर मेडिसिन घेतले जातात आणि त्यामुळे त्याचे काही वाईट इफेक्ट होऊ शकतात सो दीज आर द थ्री टाईप्स ऑफ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पेशंट नॉन कम्प्लायन्स नेक्स्ट पॉईंट इज द पेशंट काउन्सिलिंग पेशंट काउन्सिलिंगमध्ये काय केलं जातं पेशंटला सगळ्या प्रकारची माहिती जी आहे त्याच्या थेरपीबद्दल तो घेत असलेल्या ड्रग्जबद्दल आणि ते ड्रग कसे घ्यायचे याच्याबद्दल सगळी माहिती प्रोवाइड केली जाते सो त्याच्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं की इट प्रोवाईड्स व्हर्बल अँड रिटन इन्फॉर्मेशन अँड गायडन्स टू द पेशंट अबाउट द डायरेक्शन फॉर यूज प्रिकॉशन्स सेफ्टी अँड स्टोरेज ऑफ मेडिसिन्स सो so, एकतर त्याला व्हर्बली तोंडी सांगितलं जातं किंवा रिटर्न इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते कशाकशाबद्दल तर डायरेक्शन फॉर यूज म्हणजे ड्रग कसा वापरायचा आहे काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत काय सेफ्टी कंडिशन्स असल्या पाहिजेत आणि स्टोरेज कसं करायचं आहे मेडिकेशनचं ह्या सगळ्याबद्दलची माहिती पेशंट काउन्सिलिंग थ्रू त्याला प्रोव्हाइड केली जाते इट इन्क्लूड्स द इन्स्ट्रक्शन्स ऑर ॲडवाईज गिवन बाय द फार्मासिस्ट टू द पेशंट फॉर यूज ऑफ प्रिस्क्राईब ड्रग फार्मासिस्टने किंवा प्रिस्क्रायबरने काय काय इन्स्ट्रक्शन किंवा ॲडवाईस दिले जातात पेशंटला ते सगळे म्हणजे पेशंट काउन्सिलिंग पेशंट काउन्सिलिंगचे अस्पेक्ट्स आहेत काही किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींसंदर्भात पेशंट काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे किंवा रोल ऑफ फार्मासिस्ट इन पेशंट काउन्सिलिंग आत्ता आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये काही पॉईंट आहेत पहिला पॉईंट आहे नेम ऑफ ड्रग अँड इट्स ॲक्शन गर् द फार्मासिस्ट शूड इन्फॉर्म द पेशंट अबाऊट नॉट ओनली द नेम ऑफ ड्रग बट अल्सो इट्स अदर नेम अँड सिनोनिम्स ही मस्ट एक्सप्लेन द यूज ऑफ दॅट ड्रग अँड ॲक्शन ऑफ ड्रग ऑन अ बॉडी फार्मासिस्ट ज्यावेळी डिस्पेन्स करत असतो ड्रग त्यावेळी पेशंटला त्या ड्रगचं फक्त केमिकल नेमच न सांगता त्याला बाकीची काही नावं असतील सिनोनिम्स असतील तर त्याच्याबद्दलही माहिती द्यायची आहे आणि त्याचबरोबर तो ड्रग त्याला का दिला जातो आहे म्हणजे त्या ड्रगचा यूज काय आहे ते सुद्धा एक्सप्लेन करायचं आहे सेकंड पॉइंट इज द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन uh, ड्रग ज्यावेळी प्रिस्क्राईब करत असतो त्यावेळी त्याचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे याच्याबद्दलची माहिती देणं गरजेचं आहे काही वेळा स्पेशल ॲप्लिकेशन करण्याचे ड्रग ड्रौप, ड्रौप, जे असतात म्हणजे आय ड्रॉप असेल किंवा इयर ड्रॉप असेल किंवा सपोजिटरीज असतील तर ते कशाप्रकारे इन्सर्ट करायचे आहेत किंवा कशाप्रकारे इन्स्टिट करायचे आहेत आय ड्रॉप इयर ड्रॉप त्याच्याबद्दलची माहिती किंवा त्याचा डेमो हा फार्मासिस्टने पेशंटला दिला पाहिजे सो फार्मासिस्ट शूड इन्फॉर्म द पेशंट अबाउट द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग

एक्सप्लेन बाय फार्मासिस्ट टू द पेशंट ड्रग जेवणाच्या आधी घ्यायचा आहे की नंतर किंवा त्याचा काही स्पेसिफिक टाईम आहे का ह्याच्याबद्दल फार्मासिस्टने इन्फॉर्म केलं पाहिजे पेशंटला नेक्स्ट पॉईंट इज द ड्युरेशन ऑफ थेरपी द फार्मासिस्ट शूड एनकरेज द पेशंट टू कंटिन्यू टेकिंग द मेडिसिन फॉर द प्रिस्क्राईब ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट ही शूड एक्सप्लेन दॅट द कोर्स ऑफ ट्रीटमेंट मस्ट बी कम्प्लिटेड टू अचीव द बेस्ट रिझल्ट्स ड्युरेशन ऑफ थेरपी जी आहे ती कम्प्लीट झालीच पाहिजे आणि त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा फार्मासिस्टने पेशंटला दिली पाहिजे जर एक महिना कंटिन्यू ड्रग घ्यायचे असतील तर तो एक महिना पूर्ण ड्रग घेणं का गरजेचं आहे याच्याबद्दलची माहिती फार्मासिस्टने पेशंटला दिली पाहिजे आणि ड्रगमध्ये डिस्कंटिन्यू करू नये याच्याबद्दलही माहिती प्रोवाईड केली पाहिजे देन स्टोरेज ऑफ ड्रग द फार्मासिस्ट शूड इन्स्ट्रक्ट द पेशंट रिगार्डिंग टू द स्टोरेज ऑफ ड्रग्ज ॲज पर लेबल ऑन द कंटेनर अँड द ड्रग शूड बी स्टोअर्ड आऊट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन जे कंटेनरवरती लिहून दिलेलं असतं स्टोरेज संदर्भातली माहिती ती सगळी माहिती फार्मासिस्टने पेशंटला पुन्हा एकदा समजावून सांगायची आहे आणि ड्रग व्यवस्थितपणे स्टोअर करून ठेवायला सांगितले पाहिजेत द नेक्स्ट पॉईंट इज द ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ ड्रग द पेशंट शूड इन्फॉर्म अबाउट द ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ ड्रग बट इट नॉट नेसेसरी टू इन्फॉर्म अबाउट ऑल साईड इफेक्ट्स फॉर एक्झाम्पल हेडे पेशंटला जर काही सिरियस साईड इफेक्ट्स दिसणार असतील म्हणजे काही वेळा युरिनचा कलर चेंज होतो किंवा वॉमिटिंग नॉशियासारखे सिमटम्स दिसू शकतात तर त्याबद्दल फार्मासिस्टने पेशंटला इन्फॉर्म केलं पाहिजे पण छोटे छोटे जर साईड इफेक्ट्स असतील तर त्याच्याबद्दल नाही सांगितलं तरी चालू शकतं कारण काही वेळा हेडेकसारखे साईड इफेक्ट जर आपण पेशंटला सांगितले तर पेशंट मेडिसिन घेणं अवॉइड करतो म्हणून छोट्या साईड इफेक्ट्स पेशंटना नाही सांगितले तरी चालू शकतात देन सेवन पॉईंट इज द रेस्ट्रिक्शन्स द पेशंट शूड इन्फॉर्म वेल दॅट ही शूड अवॉइड सर्टन ड्रग्ज अँड फूड्स ड्युरिंग द थेरपी फॉर एक्झाम्पल रेस्ट्रिक्शन ऑफ टायरामाईन कंटेनिंग फूड इन अ पेशंट्स ऑन अ माऊ इनिबिटर थेरपी रेस्ट्रिक्शन्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दल सगळ्या सगळी माहिती फार्मासिस्टने पेशंटला दिली पाहिजे काही मेडिसिन्ससोबत uh, दुसरे मेडिसिन्स हे एका वेळी घ्यायचे नसतात किंवा त्यामुळे ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतं किंवा काही वेळा फूड ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतं त्यामुळे काही प्रकारचा स्पेशल टाईपचा डाएटसुद्धा काही वेळा फॉलो करावा लागतो तर त्याबद्दलची माहितीसुद्धा फार्मासिस्टने पेशंटला दिलेली असली पाहिजे देन ॲलर्जिक रिॲक्शन्स बिफोर डिस्पेन्सिंग द ड्रग्ज लाईक पेनिसिलिन ऑर सल्फोनामाइड द फार्मासिस्ट शूड आस्क द पेशंट अबाउट हीज ॲलर्जिक रिॲक्शन्स इन द पास्ट इट हेल्प्स इन अवॉइड इन फर्दर कॉम्प्लिकेशन्स ऑफ द ट्रीटमेंट काही वेळा काही स्पेसिफिक ड्रग्जची एखाद्या पेशंटला ॲलर्जी असू शकते फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन असेल किंवा सल्फोनामाइड असेल तर अशा फार्मासिस्टने ते ड्रग प्रिस्क्राईब करायच्या आधी पेशंटच्या ॲलर्जीबद्दल माहिती घेतली पाहिजे आणि जर तो पेशंट अशा ड्रगला ॲलर्जिक असेल तर त्यावेळी ते ड्रग त्याने प्रिस्क्राईब करायच्या ऐवजी सांगून ते ड्रग बदलून घेतले पाहिजेत त्यामुळे कोणतेही ड्रग डिस्पेन्स करायच्या आधी पेशंटने सॉरी फार्मासिस्टने पेशंटला त्याच्या ॲलर्जीजबद्दल माहिती विचारलेली असली पाहिजे नेक्स्ट पॉईंट इज द रिमूव्हल ऑफ ड्रग फ्रॉम पॅकेज patient is not familiar with the packaging of product as the pharmacist hence the pharmacist should demonstrate the method of removal of drug from package to the patient so that he can handle it properly बऱ्याच वेळा पेशंटना मेडिसिनचं पॅकेजिंग कसं आहे किंवा मेडिसिन कसं ओपन करायचं याच्याबद्दल माहिती नसते पण फार्मासिस्टला मात्र ती माहिती असते त्यामुळे फार्मासिस्टने कशा प्रकारे ओपन करायचं आहे ड्रग ड्रग पॅकेजमधून कसा रिमूव्ह करायचा आहे याचा एखादा डेमो पेशंटला दिला पाहिजे त्यामुळे पेशंटला ते ओपन करून ॲडमिनिस्ट्रेड करणं सोपं जाईल देन लास्ट पॉईंट इज द रिफिल इन्फॉर्मेशन द पेशंट शूड इन्फॉर्म द पे द फार्मासिस्ट शूड इन्फॉर्म द पेशंट व्हर्बली वेदर द प्रिस्क्रिप्शन इज रिफिलेबल ऑर नॉट फार्मासिस्टने पेशंटला प्रिस्क्रिप्शनच्या रिफिल होण्याबद्दलसुद्धा माहिती दिली पाहिजे काही प्रिस्क्रिप्शन्स अशी असतात जी रिफिल होतात रिफिल म्हणजे काय एका ठराविक काळानंतर जर ते प्रिस्क्रिप्शन जर ते मेडिसिन संपलं तर आपण पुन्हा ते प्रिस्क्रिप्शन दाखवून मेडिसिन्स घेऊ शकतो पण जर काही नार्कोटिक किंवा हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज असतील तर त्यावेळी मात्र ते रिफिलेबल नसतं त्यामुळे कोणतं प्रिस्क्रिप्शन रिफिलेबल आहे आणि कोणतं नाही याच्याबद्दल फार्मासिस्टने पेशंटला माहिती दिली पाहिजे आणि त्याच्यानंतरच फार्मा पेशंटने ते प्रिस्क्रिप्शन पुन्हा मागू शकतो इफ इट इज दे नाव फॉर हाऊ मेनी टाईम्स इट मे बी रिफिल्ड ऑर लेंथ ऑफ टाईम ड्युरिंग विच इट मे बी रिफिल म्हणजे किती वेळानंतर ते रिफिल होऊ शकतं पुन्हा ह्याच्याबद्दलची माहिती दिली पाहिजे सो so, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल या सगळ्या अस्पेक्ट्सबद्दल फार्मासिस्टने पेशंटला माहिती दिली पाहिजे आणि ह्या सगळ्यालाच पेशंट काउन्सिलिंग म्हटलं जातं सो so, दे नेक्स्ट पॉईंट इज ॲडवाईस फॉर यूज ऑफ कॉमन ड्रग्ज uh, काही कॉमन ड्रग्ज जे प्रिस्क्राईब केले जातात त्यांच्याबरोबर काय ॲडवाईस दिला गेला पाहिजे याच्याबद्दल आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात सो so, ॲडवाईज uh, लिहिताना कधीही तो ड्रग कोणत्या कॅटेगरीचा आहे हे आपल्याला आधी माहिती असलं पाहिजे आणि त्या कॅटेगरीनुसार आपल्याला मग ॲडवाईज लक्षात ठेवणं सोपं जातं सो फर्स्ट ड्रग इज अ डायझेपाम सो इट्स कॅटेगरी इज सिडेटिव्ह सिडेटिव्ह ड्रग्स प्रोड्युसेस सिडेशन सो दॅट धीस ड्रग मे कॉज एस ड्राऊझिनेस सो डू नॉट वर्क विथ अ डेंजरस मशिनरी अँड डू नॉट ड्राईव्ह अ व्हेकल आता हे ड्रग जे आहेत ते ड्राउझिनेस किंवा सिडेशन प्रोड्यूस करणार आहेत त्यामुळे ज्यावेळी हे ड्रग घेतलेले असणार आहेत त्यावेळी डू नॉट वर्क विथ अ डेंजरस मशीनरी अँड डू नॉट ड्राईव्ह अ व्हेकल हे ॲडवाईज आपल्याला द्यायचं आहे देन माऊ इनिबिटर्स माऊ इनिबिटर्स जे आहेत ते काय करत आहेत मोनोअमाइनो ऑक्सिडेज ह्या एन्झाईमला इन्हिबिट करतायत आणि जर एन्झाईम इनहिबिट झालं तर काय होतं कोलिन सॉरी ॲड्रिनॅलिन किंवा टायरामाईन जे आहे त्याचं मेटाबॉलिझम होत नाही आहे आणि त्यामुळे काय होतं ॲड्रिनॅलिन आणि नॉन एड्रिनॅलिनची बॉडीमधली लेवल वाढत जाते सो त्यामुळे काय केलं जातं इथे चीज चॉकलेट आणि अल्कोहोलिक बेवरेजेस जे आहेत ते अवॉइड करायचे आहेत का तर चीज चॉकलेट आणि अल्कोहोल जे आहे तेसुद्धा काय करतंय टायरामाईन प्रोड्यूस करतं आणि त्यामुळे काय होतं ॲड्रिनेलिन किंवा नॉन लेवल वाढू शकते ऑलरेडी बॉडीमध्ये ॲड्रिनेलिनची लेवल वाढलेली असणार आहे आणि जर आपण त्यामध्ये चीज किंवा चॉकलेटसारखे प प्रोडक्ट कन्झ्युम केले तर त्यामुळे अजून ती लेवल वाढणार आणि हायपर टेन्शन प्रोड्यूस होऊ शकतो सो माऊ इनिबिटरसोबत चीज चॉकलेट बनाना किंवा यीस्ट ज्याच्यामध्ये टायरामाईन आहे असे सगळे फूड कन्झ्युम करणं अवॉइड करायचं आहे देन नेक्स्ट ड्रग इज द बोरिक ॲसिड बोरिक ॲसिड इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन टू द चिल्ड्रन अंडर ट्वेल्व इयर ओल्ड बारा वर्षाखालच्या मुलांना बोरिक ॲसिड द्यायचं नाही आहे त्यामुळे काय होऊ शकतं इरिटेशन किंवा इन्फ्लेमेशन प्रोड्यूस होऊ शकतं अँड इट इज नॉट फॉर इंटरनल यूज देन सॅलिसिलेट्स सॅलिसिलेट जे आहे ते डू नॉट टेक ऑन अ एमटी स्टमक बिकॉज सॅलिसिलिक ॲसिड असतं त्याच्यामध्ये आणि ॲसिडिटी त्यामुळे प्रोड्यूस होऊ शकते अल्सरसारख्या कंडिशन्स डेव्हलप होऊ शकतात नेक्स्ट ड्रग इज अ टेट्रासायक्लिन डू नॉट टेक दिस मेडिकेशन विथ मिल्क ऑर अँटासिड कंटेनिंग मेटल आयन्स मिल्क किंवा अँटासिडमध्ये काय असतात कॅल्शियम सारखे मेटल आयन्स असतात आणि ते मेटल टेट्रासायक्लिन बरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करतात आणि टेट्रासायक्लीनचं ॲडमिट ॲब्झॉप्शन जे आहे ते इनहिबिट केलं जातं त्यामुळे टेट्रासायक्लिन मिल्क किंवा अँटासिड बरोबर घ्यायचं नाही आहे देन बिसाकोडील डू नॉट टेक दिस मेडिकेशन विथ अ मिल्क ऑर अँटासिड अँड डू नॉट चू द टॅबलेट बिसाकोडील टॅबलेट इज अ एंट्रिक कोटेड टॅबलेट विच मस्ट बी डिझॉल्ड इन टू द इंटेस्टाईल अँड एंट्रिक कोटेड टॅबलेट जी आहे ती इंटेस्टाईनमध्येच आपली रिलीज झाली पाहिजे जर आपण त्या टॅबलेटच्या बरोबर मिल्क किंवा अँटासिड दिलं तर स्टमकमधला पी एच चेंज होतो तो अल्कलाईन होतो आणि ती टॅब्लेट इंटेस्टाईनमध्ये होण्याच्या ऐवजी स्टमकमध्येच डिझॉल्व्ह होते आणि जर स्टमकमध्ये डिझॉल्व्ह जाते झाली तर, तर ती खूप पेन प्रोड्यूस करते किंवा इरिटेशन प्रोड्यूस होतं तिथे स्टमकमध्ये म्हणून त्याबरोबर मिल्क किंवा अँटासिड घ्यायचं नाही आहे आणि ती टॅब्लेट जी आहे ती चू पण करायची नाही आहे कारण चावल्यामुळे काय होणार आहे त्याच्यावरचा जो एंट्रिक कोट आहे तो रप्चर होणार आणि त्यामुळे त्याचा ॲक्शन जी आहे ती प्रोड्यूस होणार नाही त्यामुळे ती टॅबलेट चावायची नाही आहे डायरेक्टली पाण्याबरोबर कन्झ्युम करायची आहे फेनिटॉईन फेनिटॉईन जेव्हा घेत असतो त्यावेळी एक्सपोज सेल्फ टू द सनलाइट इन द मॉर्निंग फेनिटॉईन घेतल्यामुळे काय होतं बॉडीमधले मध्ये व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी प्रोड्यूस होऊ शकते आणि विटॅमिन डी मिळवण्यासाठी आपण सनलाईटमध्ये थांबण्याचा ॲडवाईस दिला जातो देन हिमॅटिनिक्स हिमॅटिनिक्स मे कलर द फिसेस रेडिश ब्राऊन टू ब्लॅक हिमॅटिनिक्समुळे काय होऊ शकतं फिसेसचा कलर चेंज होऊ शकतो आणि काही वेळा टंगला मेटॅलिक टेस्ट पण हिमॅटिनिकमुळे येऊ शकते सो हे ॲडवाईस ते ड्रग्स डिस्पेन्स करताना सांगायचे आहेत आपल्याला देन डायफेन हायड्रामाइन इट मे कॉझेज सिडेशन ऑर ड्राउजिनेस सो डू नॉट ड्राईव्ह आता इथे परत डायफिन हायड्रोमाइन जे आहे ते अँटी ॲलर्जिक आहे एच वन ब्लॉकर आहे आणि त्यामुळे काय होऊ शकतं सिडेशन ते प्रोड्युस करू शकतं सो डू नॉट ड्राईव्ह आफ्टर टेकिंग दॅट मेडिकेशन नेक्स्ट मेडिसिन इज अ ॲमॉक्सिसिलिन ॲमॉक्सिसिलिन हे अँटीबायोटिक आहे विच मे इज डायरिया अँड इट शुड बी टेकन ऑन अ एमटी स्टमक टू इम्प्रूव इट्स ॲक्शन अँड कंप्लीट द कोर्स अदरवाईज रिऑकरन्स मे बी ऑकर Uh, सगळ्या अँटीबायोटिक्सला ह्या दोन्ही डायरेक्शन्स आपण देऊ शकतो की एमटी स्टमकवरती घ्यायचं त्यामुळे काय होणार ॲब्झॉर्ब्शन त्याचं फास्ट होणार आणि ड्रग थेरपी जी आहे ती कम्प्लीट करायची आहे आणि ॲमोजेसिलीनला एक ॲडिशनल आपण सांगू शकतो की इट मे कॉजेस डायरिया नेक्स्ट ड्रग इज अ परमिसॅडल जेलीज अँड क्रीम इट शूड बी अप्लायड टेन टू थर्टी मिनिट्स बिफोर द सेक्शुअल इंटरकोर्स अँड रिमेन्स इन अ वजायना सिक्स टू एट अवर्स आफ्टरवर्ड्स सो त्याचा टायमिंग जो आहे तो स्पेशली सांगायचा आहे की टेन टू थर्टी मिनिट्स बिफोर सेक्शुअल इंटरकोर्स अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर सिक्स टू एट अवर्स राहू द्यायचा आहे त्या व्याजनामध्ये देन फिनॉक्थॅलिन फिनॉक्थॅलिन दिज लॅक्झेटिव्ह मे कलर द युरिन अँड फिसेस पिंक फिनॉक्थॅलिन हे लॅक्झेटिव्ह आहे आणि पिंक कलरचं असल्यामुळे त्याच्यामुळे युरिन आणि फिसेसला पण पिंक कलर प्रोड्यूस होऊ शकतो नेक्स्ट इज द अँटासिड टॅबलेट डू नॉट सॉलो अँड चू द टॅब्लेट अँटॅसिड टॅबलेट जी आहे ती चुएबल टॅबलेट असते त्यामुळे चाऊनच ती खायची आहे देन अँटीडायबेटिक ड्रग अँटीडायबेटिक अवॉइड द अल्कोहोलन बिवरेजेस अँटीडायबेटिक ड्रग घेत असताना अल्कोहोल घ्यायचं नाही आहे ॲम्पिसिलिन ॲम्पिसिलिनसाठी जसं मग असं सांगितलं तसंच कम्प्लीट करायचं आहे कोर्स आणि बिफोर मिल किंवा ॲमटी स्टमकला घ्यायचा आहे ॲस्पिरिन ॲस्पिरिन ऑलवेज टेक विथ मिल ऑर टेक विथ अ सोडियम बायकार्बोनेट ॲस्पिरिन हे काय आहे नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे पण ते ॲसिडिक नेचर आहे त्याचं आणि त्यामुळे काय होऊ शकतं ॲसिडिटी किंवा अल्सर होऊ शकतात जर आपण एमटी स्टमकवरती ते ड्रग घेतलं तर त्यामुळे जेवणानंतर घ्यायचं किंवा सोडियम बायकार्बोनेट जो की बेसिक ड्रग आहे ज्याच्याबरोबर आपण ॲस्पिरिन घेऊ शकतो देन सल्फा ड्रग सल्फा ड्रग घेताना टेक अ मेडिकेशन विथ अ प्लेंटी ऑफ वॉटर सल्फा ड्रग जे आहेत ते काय करू शकतात क्रिस्टल युरिया प्रोड्यूस करू शकतात जर पाणी कमी घेतलं गेलं तर त्यामुळे त्यांच्याबरोबर युरिन uh, इन्फेक्शन होऊ नये म्हणून uh, जास्त पाणी घ्यायचं आहे नेक्स्ट पॉईंट इज द मेडिकेशन हिस्ट्री जसं मगाशी एक्सप्लेन केलं गेलं आहे तसं मेडिकेशन हिस्ट्री म्हणजे काय आहे तर द पेशंट मेडिकेशन हिस्ट्री इज ऑप्टेंड ॲट अ टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ पेशंट ज्यावेळी पेशंटला ॲडमिट केलं जातं त्यावेळीच पेशंटकडून त्याची मेडिकेशन हिस्ट्री घेतली जाते गेने साथी मेडिकेशन हिस्ट्री घेण्यासाठी फार्मासिस्ट जो आहे तो पेशंटचा इंटरव्ह्यू घेतो आणि ही सगळी इन्फॉर्मेशन पेशंटच्या मेडिकेशन कार्डवरती रेकॉर्ड करून ठेवली जाते यामध्ये त्याचे सध्या चालू असणारे मेडिकेशन हिस्ट्री इज रेकॉर्डेड ऑन टू पेशंट मेडिकेशन हिस्ट्री कार्ड द कंटेंट ऑफ मेडिकेशन हिस्ट्री कार्ड इज नेम ऑफ पेशंट एज ऑफ पेशंट डेट ऑफ बर्थ सेक्स ऑफ पेशंट फॅमिली बॅकग्राऊंड टेंडन्सी अबाउट द कन्झम्पन ऑफ मेडिसिन्स हॅबिट्स ऑफ पेशंट्स बॉडी डिसऑर्डर्स ड्रग ॲलर्जीज ॲड्रेस फोन नंबर ऑफ पेशंट हॅबिट ऑफ टेकिंग ओ टी सी ड्रग्स प्रिव्हियस डिसिजेस प्रिव्हियस मेडिसिन कन्झ्युम्ड अँड इकॉनॉमिक अँड सोशल स्टेटस सो पेशंट मेडिकेशन हिस्ट्री घेताना ह्या सगळ्याबद्दलची इन्फॉर्मेशन घेतली जाते एक तर त्याचं नाव एज डेट ऑफ बर्थ सेक्स फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे याच्याबद्दलही माहिती घेतली जाते देन हॅबिट्स ऑफ पेशंट पेशंटच्या काही सवयी आहेत का बॉडी डिसऑर्डर्स आधी काही डिसीज आहेत का त्याच्यानंतर कोणत्या ड्रगबद्दल ॲलर्जी आहे का आणि आधी कोणते डिसीज आहेत का किंवा ओ टी सी ड्रग कोणते कन्झ्युम करतो आहे का पेशंट ह्याच्या आधी कोणत्या प्रकारचे ड्रग्स कन्झ्युम केले होते आणि इकॉनॉमिकल आणि सोशल स्टेटस काय आहे पेशंटचं याबद्दलही माहिती रेकॉर्ड करून ठेवली जाते आता या मेडिकेशन हिस्ट्रीचं सिग्निफिकन्स काय आहेत का करायचं आहे आपल्याला हे सगळं ते बघूया टू डेव्हलप द लिस्ट ऑफ पेशंट्स करंट अँड पास्ट मेडिकेशन ह्यामुळे काय होतं पेशंट सध्या काय मेडिसिन्स घेतो आहे आणि पास्टमध्ये काय मेडिसिन्स घेत होता याच्याबद्दलची लिस्ट आपल्याला डेव्हलप करता येते टू डिटरमाइन इफ पेशंट हॅज ॲलर्जी ऑर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स विथ सम ड्रग पेशंटला जर काही ड्रगबद्दल ॲलर्जी असेल किंवा ॲडवर्स ड्रग रिॲक्शन जर त्याला प्रोड्यूस झाली असेल तर त्याच्याबद्दलचीही माहिती मिळते टू नो अबाऊट पेशंट सेल्फ प्रिस्क्राईबिंग हॅबिट अँड विच ओव्हर द काउंटर ड्रग टेक्स ऑर प्रेफर त्यामुळे पेशंट ओव्हर द काउंटर ड्रग घेतोय का प्रिस्क्राईब करण्याच्या आधी कोणते ड्रग घेतोय का हे सुद्धा आपल्याला समजतं देन टू स्टडी द ॲबिलिटी ऑफ पेशंट टू फॉलो द प्रिस्क्राईब मेडिकेशन अँड शो कम्प्लायन्स ज्यामुळे पेशंट कम्प्लायन्ससुद्धा आपल्याला समजून येतो टू मेंटेन द इसेन्शियल इन्फॉर्मेशन ऑफ पेशंट पेशंटची गरजेची जी इन्फॉर्मेशन आहे त्याची फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल ते सगळं आपल्याला स्टोअर करून ठेवता येतं टू स्टडी द रिफिलिंग फ्रिक्वेन्सी ऑफ पेशंट टू नो अबाउट डायटरी हॅबिट्स ऑफ पेशंट त्या हॅबिट्समध्ये डायटरी हॅबिट्ससुद्धा आपण रेकॉर्ड करून ठेवू शकतो त्यामुळे पेशंट कोणत्या प्रकारचे डायट घेतो आहे ते आपल्याला समजू शकतो अँड टू अवॉइड द ड्रग ड्रग इंट्रॅक्शन पेशंटचे आधीचे चालू असणारे ड्रग्स कोणते आहेत हे आपल्याला माहिती असल्यामुळे नवीन ड्रग देताना आपण व्यवस्थितरित्या वाचूनच देऊ शकतो त्यामुळे पेशंट लाल ड्रग ड्रग इंटरेक्शन होण्याचे चान्सेस राहत नाहीत सो विथ दिस वी हॅव फिनिश्ड अवर चॅप्टर मॉडर्न डिस्पेन्सिंग अस्पेक्ट्स अँड हियर आर द रिपीटेडली आस्ट क्वेश्चन्स फ्रॉम दिस चॅप्टर सो वी विल सी द नेक्स्ट चॅप्टर इन टू नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू